बाबा मम्मी उठली ली ना हां बघ ना यार बरोबर वेळे होती उठली तर नो माझी बायको उठली होती तो आम्ही तिकडे लगेच परत परत आलोय तर चला आपण जाऊया आपला पहिला ट्रिप आहे आमचा आयुष दमला आहे ना आयुष जबरदस्त पावसाने जोर लावलेला आहे आपला मान्य ड्रायव्हर दाखव आपला भाऊ आहे आपला मनीष कदम चंद्रकांत कदम हे बाकी बंगारवाले बाकी बंगारवाले चला मग आपण जास्त दूर जाणार नाही आपण असं आपले सगळे मित्रमंडळी आहेत सगळ्या व्यायामशाळेमधले मित्रमंडळी आहेत ह्याच्या बॉडीला एवढ्या चिरा पडल्यात ना एवढ्या चिरा पडल्या एवढ्या चिरा पडल्यात कळत नाही मिस्त्री कोण होता गावटी गावटी रुसली जबरदस्त पावसाने एवढी खतरनाक सुरुवात केली आहे ना तर मित्रांनो आम्ही 2 वर्ष आधी आम्ही गेलो होतो विरारला बरोबर ना विरारला रिसॉर्टला गेलो त्याच्यानंतरला 2 वर्ष झाली आज आम्ही परत जाणार आहेत आणि पाटील पाटील रिसॉर्टला आपण जबरदस्त एन्जॉय झाले तेव्हा पण त्या वेळेस आपली बॉडी होती कडक कडक बॉडी होती कडक आणि हा बघा आता आमच्याकडे हा शेमडा हा शेमडा आम्हाला बॉडी दाखवतो बघा हा शेमडा आम्हाला बॉडी दाखवतो बघितलं मित्रांनो पण काय होतं माहिती का कधी कधी आपले बरेच मित्र बघा आपण गॉगल लावून बसलाय पण शेवटी कसं असं माहितीये का मित्रांनो हिरो हा कधी पण हिरो असतो त्याच्यासमोर किती पण मोठे प्रेम चोपडा येऊन टोपीने काढली म्हणून या जबरदस्त जबरदस्त रॉक अँड रोल चंद्रकांत वासुदेव कदम तुमच्या सोबत आहेत चला आता आमची गाडी आलेली आहे इथे सोनापूर सिग्नलला सोनापूर सिग्नलला गाडी आलेली आहे पण आम्ही कुठे जाणार आहे सांगणार नाही तुम्हाला अजिबात म्हणजे अजिबात नाही सांगणार नाही म्हणजे नाही सांगणार तुम्हाला आमच्यासोबत यावत लागत इथपर्यंत आम्ही धूम 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 मचाला धूम मचाले धूम पुन्हा येईल जबरदस्त बिर्याणी आहे मिसळपाव आहे आणि उकडलेली अंडी आहे आमच्या जिम व्यायामशाळेपासून आहे यस बिर्याणी आणायला जायची आहे मित्रांनो बिर्याणी जबरदस्त बिर्याणी आणायला जायचंय आणि आम्हाला आतापासून सुरुवात करायचे म्हणजे आमच्या किती मोठा लोड आहे तुम्ही विचार करू शकता आमच्या किती मोठा लोड आहे किती लोकांची बिर्याणी आहे मित्रांनो 5 किलो 5 किलो बिर्याणी आहे त्याच्यामधली 2 किलो आम्ही उडवून टाकणार आहे आमचा 40 40 40 40 40 आमच्याकडे 40 पोरं आहेत आणि आम्ही पण 40 म्हणजे 80 बाबू बाबू 80 पोरं बाबू जिंदाबाद बाबू जिंदाबाद हे बाबा तुम्हाला भेटणार तुमचे किंग मेकर आता चाललेले गाडीवाले बाबा रामदेव एकच वाटा आमचा बापू दादा बाबू काय बोलतात बघा तुम्हाला मी लेवडा बोलायचो बोला तुमच्या बद्दल काय काय बोलतात एकच वादा आमचा बापू दादा म्हणतात एकच वादा बापू आजोबा हे सर्वात गंभीर विषय बिर्याणी जी आपण जी सांगितलेली आहे ती बिर्याणी नॉनव्हेज आहे की व्हेज आहे दम बिर्याणी अरे दम अरे ज्याचं नाव कदम तोच खाणार दम दम बिर्याणी दमा दम सलाम मित्रांनो लाल सिग्नल लागला आहे लाल लाल म्हणजे एशियन पेंट म्हणजे लाल सिग्नल लक्षात ठेवा मित्रांनो पांडुबला कधी पण आला तर लाल सिग्नल म्हणजे एशियन पेंट लक्षात ठेवा
बीकानेर वडा पाव बीकानेर वडा पाव रोशन हुले रोशन हुले यांच्या स्मरणात बांधलेला मी तो जो ड्रायव्हर घाबरले आपला तर आपण असं वाटतं की त्याला थंडी पिंडी भरायची विदायच्या आधी तर आपण त्याची काळजी घेतली पाहिजे हा ऐका आलो 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 मित्रांनो आम्ही आलो तू सांग कोणासोबत आहे सेलिब्रिटी सांग सांग चंद्रकांत कदम चंदू अरे बाबा ना हॅलो आता आम्ही आहे चंद्रकांत कदम एचआर चंदू हे आमचे बॉडी बिल्डर आहे जम डिनर म्हणते फोन करते मित्र मला लाज वाटते मित्र लाज वाटते हे मनीष तुझ्या आपले फोटो आहेत ना जुने पिकनिकचे यस माझ्याकडे फोटो पाठव या व्हिडिओ मध्ये आपण फोटो ते टाकू बापूचे ते योगासन वाले नाही रे आपले जे पिकनिकचे आपण गेलेलो ना त्यावेळेस करून दे ना मनीष आपण पण कसे होतो काय रे रोशन हे आता शेंबडी पोरा आम्हाला बॉडी दाखवत आहे वाढलं 100 रुपये 3 महिने होते ना तेव्हा ते बिल्डर आहे आम्ही सांगले ना जिम सोडलं आम्ही कमी आलो 3 महिने 100 रुपये 3 महिने भाई हे बघ बॉडी बघ साईज बघ अरे फोर घासून 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 भांडी घासून नाही मित्रांनो बॉडी घासून घाम घासून हा मेहनत करून चला मग अशा प्रकारे आपली लई किटकी झाली मित्र आणि महत्वाचं असं की आपला हा पहिला ब्लॉग मी भारतचा ब्लॉग जो काढतोय हा माझा पहिला आहे तर तुम्ही सांगा आमचा ब्लॉग कसा आहे म्हणून तर मनीष कदम आपल्या ब्लॉग साठी देणार आहे चंद्रकांत वासुदेवकर महिना 2000 रुपये रोशन उले देणार आपल्याला 3000 रुपये माझ्याकडे 10000 रुपये यस नाव घ्यायचीच गरज नाही 10000 रुपये भेटले नाव घ्यायचीच गरज नाही गणेश गावडे चिनी हातोळी मिळणार बाबा हे मारायला आलोय का पिकनिकला आलोय मार बी नको एडियत पोर का पण बोलतात मनावरती घेऊ नका तुम्ही मी आहे ना काळजी नका करू काय भाऊ तुम्हाला काय बोलायचंय आता आमची दोन माणसं तिकडे येणार आहे टेंबी पाडायला भांडुपश्री मारणार आहे भांडुपश्री नक्की असणार जबरदस्त मित्रांनो नक्कीच असणार कॉम्पिटिशनला आम्ही पण असणार काय गणेश यस छोटा छोटा चंदू बाबा इकडे छोटा चंदू चंदू सबका बंधू आणि इकडे गणेश गावडे आणि आपला गणेश आणि गणेश कदम आता आम्ही चाललोय बिर्याणी घ्यायला टेंबी पाडा भांडुप 0007 ओके बापू 1000 रुपये घे चला मित्रांनो 5 किलो बिर्याणी सांगितलेलं आहे म्हणजे काहीतरी दहशत आपण 1000 रुपये घ्या दहशत पाहिजे दहशत चंदूला माझ्या तरी चंदू बोलतोय मनाला माझ्या तरफे 3 महिन्याची फी माफ काय बैलात मित्रांनो म्हणजे इथे किती पॉलिटिक्स चाललेली आहे बैलात या असे कारणभूत असतात आणि आम्ही कोणाला सांगत पण नाही की अशा अशा गोष्टी चाललेल्या असतात आमच्याकडे आम्ही एवढ्या दुःख झालून एवढं हे करून बापूच्या जिम मध्ये जातो प्रोटीन प्रोटीन काय प्रोटीन बाजूला प्रोटीन कोंबडी चिकन कोंबडी चिकन कोंबडी चिकन रॉकेट कोंबडी चिकन नाही मित्रांनो जबरदस्त बिर्याणी सांगले बापू यांनी बापू ना माहिती आहे चंद्रकांत कदम काय फालतू खात नाही ना हे ना काय रे कंटेनर मध्ये बिर्याणी चालते 60 रुपये चालून जाते ऐकायला काय म्हणे कदम मे दम है कदम कदम त्याच्या नावात दम त्याच्या सरनेम कदम चाललंय कुठं नक्की मित्रांनो आम्ही चुकलेले आम्ही भांडू मध्ये राहतो आम्ही आम्ही लहानाचे मोठे भांडू मध्ये झालोय भांडू मध्ये झालोय लहानाचे मोठे आणि आम्ही चुत्यागिरी करतोय मित्रांनो चुत्यागिरी बघा आम्ही रस्ते विसरलेलो आहे बघा आम्ही भांडूप गावदेवी मध्ये फिरत आहे आम्ही वरना सोनापूर वरना आलो आणि भांडूप गावदेवीला फिरत आहे हे बघा हे आमचे हुशार ड्रायव्हर आहे बघा आई शपत काय लुक दिसतो यार क्या कहती है तेरी आखे दिवाने मेरे सुन सनी देवल गरीबांचा सनी देवल बॉबी देवल आई तुका धर्मेंद्र आहे का तिच्या आई इतक्या उशी लागतो इतक्या उशी लागतो बिर्याणी आणायला इतक्या उशी लागतो बिर्याणी आणायला बिर्याणी बिर्याणीला काय इटली आणली रे इटली कामार आणलाय चला मग आता परत चालू झालाय टेम्पी बनवून आपण बिर्याणी घेतलेली आहे पुरी 5 किलो बिर्याणी घेतलेली आहे तेवढ्या बिर्याणीचा आपल्याला खर्चा पाडायचा खर्चा ए बाबू बिर्याणी 5 किलो घेतलेली आहे हे बायकोचा फोन आलेला आहे बायकोची दहशत आहे बायकोची दहशत
आता मित्रांनो अशा प्रकारे आपण निघालोय. आम्ही तर निघालोय पाऊसचा वडापाव घेऊन. पाऊस चालू आहे पण जबरदस्त पाऊस पण चालू आहे तुम्ही बघू शकता. कोकम आणि जलजीरा पण घेतोय सोबत आम्ही. कोकम आणि जलजीरा वाह जबरदस्त दाखव रे. जबरदस्त जबरदस्त कोकम आणि जलजीरा पाऊसचा वडापाव. तर सुरुवात आपली चांगली झालेली आहे. तर अशा प्रकारे चला मग तुम्ही विश्रांती घ्या तसं आम्ही वडापाव खाऊन घेतो. चला वडापाव खायला या. बाय. चला मित्रांनो मग नाश्ता तर झालाय. आता आपण डम्पिंग रोडला पोहोचलोय नावरच्या पुढे. तर भावाने दोन दोनच भाऊचे वडापाव घेतलेले पण ते कोटलाच कोपरा भरलेला नाही. सोबत कोकम सरपत घेतला होता. पोट भरला का दोन वडापावनी? महिला मित्रांनो वडापाव कमी पडलेले आहेत कुठेतरी. या गोष्टीची आपण कल्पना घेतली पाहिजे आणि या असे प्रसंग पुन्हा आला नाही पाहिजे या गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे. तर महेश कदम आपलं काय बोलणं आहे? आपलं खड्डे पहिले भरून टाकायला चलो. आपली मंडळी सुद्धा सर्व इथं वाट बघतायत. आपली मित्रमंडळी बापू हे सर्व आपली वाट बघतायत. आता आपण त्यांच्या पुढ्यात पोहोचू काही क्षणामध्ये. आपल्याला आता सध्या ग्रीन सिग्नल भेटलेला आहे. ग्रीन सिग्नल लागलाय सध्या आपल्याला. तर आता आपण पोहोचू तिथे आणि बघू आपले सर्व मित्रमंडळी काय करतायत ते. तर फुल धडाक्या बाद धूम धडाका. चला आलो तर जवळ 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 आलेलो आहे मित्रांनो. जवळ आलेलो आहे जवळ आलेलो आहे जवळ आलेलो आहे मित्रांनो. जवळ आलेलो आहे जवळ आलेलो आहे जवळ आलेलो आहे मंडळी. बाप काय. चला मित्रांनो आपण आलो आहे. यस मी बघा पुष्कळ गर्दी झालेली आहे इथे. मला वाटतं गाडी पार्किंगला पण जागा नाही. सर्वी जण टोपं बिप भरून घेऊन आलेली आहे. हा गाडी फिरून घेऊन जावं लागेल एवढ्या ह्याच्या जागा होणार नाही. आणि आलेले आहेत सर्व सुपर. हा गेट आहे.